अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर दरेकर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात येत आहे। तसेच जामनेर शहरात देखील जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने नगर परिषद चौकात दरेकर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात येऊन प्रवीण दरेकर यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरेकर हाय हाय, दरेकर हाय हाय, दरेकर हाय हाय, या दरेकरचं करायचं काय आणि लोकांची हाय, दरेकरचं करायचं काय आणि लोकांची हाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, आज जामनेर तालुक्यामध्ये शिव आपल्या कोणतं चौक आहे, हा गांधी चौक, राजमाताजी जाऊ चौकामध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि आमचे पुरुष बांधव राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व एकत्रितपणे जे दरेकरांनी परवाच्या दिवशी भर सभेमध्ये महिलांविषयी ज्या आमच्या सुरेखाताई पुणेकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांच्या प्रवेशामुळेच हतबल झालेले, त्यांनी आमच्या महिलांवर बेताल असं लज्जास्पद जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणतात, जे सभेमध्ये विरोधी भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याऐवजी महिलांवर जर असे वक्तव्य करत असतील तर त्याचा आम्ही राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध करतो। नेहमीच ते स्वतःला खूप चांगले नेते म्हणतात, संस्कृतीवाले म्हणतात, संस्कृती जपणारे म्हणतात, पण यांना स्त्रियांच्या सन्मानाचा विसर पडलेला दिसतोय आणि राष्ट्रवादी महिला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे राम कदम असतील, त्यांनी सुद्धा मुली पळून नेण्याची भाषा केली होती, म्हणजे एक प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे कुठे चालली संस्कृती कुठे नेऊन ठेवतात। आधीच वातावरण खराब असल्यामुळे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, या व्यतिरिक्तही पंढरपुरामध्ये जे परिचारिका आहेत त्यांनी सुद्धा जे सीमेवर लढणारे सैनिक आहेत त्यांच्या पत्नीविरोधामध्ये त्यांनी बेताल वक्तव्य तेव्हाही केलं होतं की ते सीमेवर गेलेले असताना त्यांना मुलं बाळ कसे होतात। आणि तिसरं उदाहरण हे दरेकरांनी स्त्रियांबद्दल असं उद्गार काढलं हे कुठेतरी लज्जास्पद आहे। बीजेपीने आपली संस्कृती जपण्यासाठी कुठेतरी याचं आत्मचिंतन करावं, महिलांचा सन्मान करणं ही आपली भारतीयांची संस्कृती आहे। आणि मला वाटतं हे संघाची लोकं जी आहेत, जी बीजेपीची लोकं आहेत, ती कुठंतरी संस्कृती विसरलेले आहेत, त्यांना धडा शिकवणार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आम्ही पदाधिकारी आम्ही गप्प बसणार नाही। त्यांनी जर जाहीरपणे माफी नाही मागितली तर यापेक्षाही त्यांना त्यांचं थोबाड रंगवून आम्ही निषेध आता व्यक्त तर केला आहे, चपलेचा महार त्यांना घातलेला आहे, चपला मारो आंदोलन केलेलं आहे, पण त्यांनी जर माफी नाही मागितली तर याचे भयंकर परिणाम त्यांना सोसावे लागतील। यांनी जाहीरपणे सर्व समस्त महिला वर्गाची
आज एका कलावंताचा महिला कलावंताचा तुम्ही अपमान केला, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी महिलांचा सुद्धा तुम्ही अपमान केलेला आहे आणि चंद्रकांत पाटील त्यांची सर्वसारव करताय। कुठेतरी कीव आहे त्यांच्या बुद्धीची, हे कुठेतरी चुकीचं आहे। फडणवीसांनी यातून काहीतरी सबक घ्यावं आणि आपल्या कार्यकर्ते जे पदाधिकारी जे तुमचे नेते आहेत त्यांना काहीतरी आळा घालावा आणि त्यांनी महिलांची जाहीरपणे माफी मागावी असं आम्ही जाहीर करतो। जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा वंदनाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते परवीनजी दरेकर यांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या संदर्भात जे गलिष्ठ शब्दाचा उच्चार करून उच्चार केला त्या उच्चाराचा आणि या दरिंद्र आपला दरिंद्रच म्हणतो आम्ही त्याला त्या दरेकरचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निषेध नोंदवतो। ज्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी यांनी देशाचे पंतप्रधान बेटी बचावचं आंदोलन करता, ही बेटी बचाव आंदोलन आहे का, हा महिलांचा अपमान आहे, ही संस्कृती जपायला तयार नाही आहे अशा ह्या विरोधी पक्ष नेते म्हणून ह्या सुसंस्कृत महाराष्ट्राला घडवण्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महिलांचा कायम आदर केला, या महिलांचा आदर करत असताना या अनादर करणाऱ्याला सुसंस्कृत समाजाला भारतीय जनता पार्टीचा आम्ही निषेध नोंदवतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।